शासनाच्या निर्देशानुसार 9 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान स्वराज्य महोत्सव साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सीमाहीर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी तिरंगा चौकात सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याचा इतिहास घडवण्याचा निर्णय घेण्यात आला. अमळनेर तालुक्याला क्रांतिकारकांचा वारसा आहे. शासनाने 9 रोजी सकाळी 11 शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी संपूर्ण अंबड़े शहर राष्ट्रगीत म्हणणार असल्याची योजना यावेळी तयार करण्यात आली. तिरंगा चौकात मोठ्या ध्वजाखाली पोलीस, होमगार्ड, NCC, स्काउट, NSS चे विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक यांना देखील यामध्ये समाविष्ट करून राष्ट्रगीत म्हणण्यात येणार आहे. याचसोबत नगरपालिकेच्या 18 प्रभागातील घंटा गाड्यांवर देखील स्पीकरमधून तसेच शहरांमधील शाळांमधून स्पीकरवरून एकाच वेळी 11 वाजता राष्ट्रगीत सादर करण्यात येणार आहे. तरी सर्वसामान्य नागरिकांनी देखील राष्ट्रगीत आणि राष्ट्राचा सन्मान करत राष्ट्रगीताच्या वेळी स्तब्ध उभे राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प बाधित बोहरेगाव या गावातील 176 कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात शासन दुर्लक्ष करीत असल्याने तातडीने या गावाला न्याय द्यावा अशी मागणी रिपाईतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आलं. निवेदन प्रांताधिकारी सीमाहिरे यांनी स्वीकारले. शहरातील पिंपळे रोड ते धुळे रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने पायी चालणे मुश्किल झालं आहे. पालिकेने देखील दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर चालू देत नसाल तर तो रस्ता बंद करण्यात यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यावर गदा आणून आम्हीच रस्ता बंद करू असे अनोखे निवेदन नागरिकांनी नगरपालिकेला दिले आहे. सदर रस्त्याची दुर्दशा ही भुयारी गटारींच्या खोदकामामुळे झाली आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील माजी नगरसेवक विवेक पाटील आणि नागरिकांनी हे निवेदन दिलं आहे. कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सडावण या ठिकाणी घडली. या प्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनोद प्रभाकर पाटील असे मयत शेतकऱ्याचं नाव आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत. देशात हिंदूंच्या होत असलेल्या क्रूर हत्येचा निषेध करत सकल हिंदू समाजातर्फे शहरातून मूकमोर्चा काढण्यात आला. यात विविध हिंदू संघटनांनी सहभाग नोंदवला. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मूकमोर्चा काढण्यात आला. जातीभेद मिटवून सर्व हिंदू समाज एकत्र या, अन्यायाच्या विरोधात हिंदू हितासाठी संवैधानिक मानवी हक्कांसाठी एकत्र या असे आवाहन मोर्चात फलकांद्वारे करण्यात आले.